आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गुरुदत्त शुगर्सच्या लाळखुरकत शिबिरास मोठा प्रतिसाद. अब्दुल्ला टेते घरोघरी जाऊन जनावरांची तपासणी. श्री गुरुदत्त शुगर्सच्या वतीनं तालुक्यात सुरू असलेल्या लाळखुरकत शिबिरास सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत आहे. आज तालुक्यातील अब्दुल्ला टेथे मोफत लाळखुरकत तपासणी व औषध उपचार शिबिर पार पडले. यावेळी श्री गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्टच्या टीमने घरोघरी जाऊन जनावरांची तपासणी केली. रोगग्रस्त जनावरांवर मोफत औषध उपचार करण्यात आले. लाळखुरकत रोग होऊ नये म्हणून घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. पशुपालकातून गुरुदत्तच्या या कार्याचं कौतुक होत असून शिबिरास चांगला प्रतिसाद सर्वत्र मिळत आहे. यावेळी सरपंच मोरे भाट, जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे यांनी गुरुदत्त शुगर्सचे आभार मानले. महानकर न्यूजसाठी अब्दुल लाठून, मोहन जमादार. मी अब्दुलाटचा सरपंच पांडुरंग मोरे भाट बोलतो. आज आमच्या गावामध्ये गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्टमार्फत लाळखुरकतसाठी लसीकरण मोहीम राबविलेली आहे. आणि अच्छाने आमच्या गावामध्ये लसीकरण मोहीम राबवू, जास्तीत जास्त त्याचा जनावरांना फायदा होण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करत आहे आणि त्याचा जास्तीत जास्त ट्रस्टमार्फत लोकांनी फायदा घ्यावा. गुरुदत्तच्या माध्यमातून एक शुगर सहकारी सहकारी कारखाना आहे. तो गोट्या गोट्यामध्ये जाऊन दरवाजा जाऊन या ट्रस्टने जे काम केलं आहे हे तुमच्या गावासाठी कसं वाटते? अतिशय चांगल्या पद्धतीने काम करल्यात आणि भविष्यात पण तुम्ही अशाच पद्धतीने चांगलं काम करावं असं आमची अपेक्षा आहे. आज आपल्या अब्दुल्लाट गावामध्ये लाळ आणि खुरकत या जनावरांना आलेल्या आजाराबद्दल गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्ट, गुरुदत्त कारखाना यांच्या वतीनं अब्दुल्लाटमध्ये मोफत लसीकरण आणि औषध पुरवण्याचा कार्यक्रम आज शुभारंभ झालेला आहे. तर या गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्टचं मी मनापासून आभार मानतो, कारण गेल्या 2 महिन्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये लाळ आणि खुरकतची प्रचंड साथ येऊन हजारो जनावरं दगावलेली आहेत. शासकीय योजनेतून लाळाचं इंजेक्शन द्यायचा प्रोग्राम असतो, तरीसुद्धा ह्यावेळच्या वाढलेल्या थंडीमुळं अनेक जनावरं दगावली आणि अनेक गरीब शेतकऱ्यांना आणि गरीब कष्टकऱ्यांना आपल्या जनावरं 50-60 हजारची दगावल्यामुळं मोठं आर्थिक संकट आलेलं आहे. त्यामुळं या संकटातून वाचवण्यासाठी म्हणून गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्टने घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि समाज उपयोगी आहे, त्यामुळं त्यांना मनापासून धन्यवाद देतो.